दिवाळी सणानिमित्त गृह सजावटीसाठी फॅन्सी दिवे, आकाशकंदील, तोरण, लाइटिंग, महालक्ष्मी फोटो स्टिकर, दिवाळी भेट वस्तू, फटाके मिळवण्याचे एक विश्वसनीय ठिकाण रेशीम मोती फोटो स्टुडिओ अँड गिफ्ट हाऊस, छत्रपती शिवाजी महाराज चौक, उमराणे. मोबाईल नंबर 83 29 85 00 85, तसेच 99 7 28 71 31. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर मुंबईहून जळगावकडे परतत असताना 24 ऑक्टोबरला चांदूर शहरातील पेट्रोल पंप चौफुलीवर त्यांच्या स्वागतासाठी जमलेल्या गर्दीत जवळ तालुक्यातील लोहनेरचे प्रसाद देशमुखही उपस्थित होते. यावेळी सोरट्याने डाव साधून त्यांच्या गळ्यातील 128 ग्रॅम वजनाची म्हणजे 12 तोळ्याची सोन साखळी तब्बल 7,56,000 रुपये किमतीची लंपास केली होती. याबाबत देशमुख यांनी चांदूर पोलिसात तक्रार दाखल केली. तात्काळ चांदूर पोलिसांनी फोटो व्हिडिओ फुटेज तपासले असता संशयास्पद व्यक्ती आढळून आला. पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, शर्मिला वालवलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली चांदूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांच्या पथकाने सदरील सोनसाखळी चोरास बिडेतून सोनसाखळीसह ताब्यात घेतले आहे. प्रवीण विजय गायकवाड राहणार गांधीनगर बीड असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला चांदूर न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. चांदूर पोलीस स्टेशन अंतर्गत आपण 24 ऑक्टोबरला एक गुन्हा नोंद केला होता ज्यामध्ये एक चेन स्नॅचिंगची घटना घडली होती. मुंबईहून माननीय श्री एकनाथ खडसे साहेब ज्यावेळेला जळगावला जात होते त्यावेळेला त्यांच्या स्वागतासाठी पेट्रोल पंपाचे येथे जे उपस्थित लोक होते चांदवड या ठिकाणी त्यांच्यापैकी एकाची या चोराने शिताफीने गळ्यातली चेन जी आहे ती मारली होती. सदर ठिकाणचे आपण फुटेज व्हिडिओ फुटेज पाहून व सदरचा गुन्हेगार जो आहे त्याची तांत्रिक त्याच्याबाबतची लोकेशनची तांत्रिक माहिती वगैरे घेऊन आणि ह्युमन इंटेलिजन्सच्या आधारावर नाशिक ग्रामीण दलातील पोलीस दलातील चांदवड पोलीस स्टेशन येथील राजपूत APR राजपूत व त्यांच्या टीम यांनी सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक केलेली आहे व सदर गुन्ह्यातली जी चोरीला गेलेली चेन आहे ती आपण हस्तगत केलेली आहे. गेल्या महिन्यात 24 तारखेला एकनाथ खडसे साहेबांचा मुंबईला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्यानंतर जळगावला परत जात असताना ते चांदवडला थांबले. योगायोगानं माझे स्नेही प्रसाद बापू देशमुख लोणेर तालुका देवळा ही देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. जोरात स्वागत झालं आणि स्वागत झाल्यानंतर ज्यावेळा खडसे गाडीत बसून निघून गेले त्यावेळा नेमक्या एकाने सांगितलं भाऊ माझी चेन तुटली कोणतरी मारण्याचा प्रयत्न केला संजय जाधवांनी. ज्यावेळा प्रसाद देशमुखांनी त्यांच्या छातीला हात लावला त्यावेळा त्यांची देखील जवळजवळ 12-14 तोळ्याची चेन 15 तोळ्याची चेन गायब दिसली आणि एकदम शॉकच बसला की बा एवढी चेन चोरीली जाते आणि आपल्या लक्षात येत नाही. एकदम शॉक बसला. आम्ही पोलिसांना बोलवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यावेळा कदाचित थोडाफार निष्काळजीपणा दाखवला. मग पोलीसमध्ये कंप्लेंट केली. स्वप्नील राजपूत चांदवडचे PSI यांनी तक्रार आम्ही सांगितल्यावर नोंदून घेतली. नंतरच्या काळामध्ये प्रसाद देशमुखांनी SP नाशिक ग्रामीणचे सचिन पाटील यांना याबाबतीत माहिती दिली आणि त्यानंतर जी चक्र हल्ली तर तिसऱ्या दिवशी चांदवड PSI राजपूत साहेबांचा मला फोन आला भाऊ प्रसाद देशमुखांची चोरी गेलेली चेन सापडली. म्हणजे त्या दिवशीचा आनंद खऱ्या अर्थानं हा फार मोठा होता कारण प्रसाद सारख्या एका खरं तर त्याची चेन चोरीला जावी हाच मुळात फार मोठा विषय होऊ शकतो कारण तो सतत कॉशियस असतो. ही चोरी सापडली त्याबद्दल खऱ्या अर्थानं नाशिक ग्रामीणचे SP सचिन पाटील साहेब, मनमाडचे DYSP साहेब आणि चांदवडचं PSI श्रीयुत स्वप्नील राजपूत यांचं विशेष कौतुक केलं पाहिजे. मला या निमित्तानं आपल्या निमित्तानं या पोलीस डिपार्टमेंटला एक विनंती करायची आहे. अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं वारंवार मी बघितलेलं आहे की बऱ्याच वेळा या कार्यक्रमामध्ये हात साफ करतात चोर येऊन आणि लोक कंप्लेंट द्यायला मात्र जात नाही. आज प्रसाद देशमुखांनी कंप्लेंट दिली
त्याचमुळे त्यांची चेन परत मिळाली. मी नाशिक ग्रामीण पोलिसांचं एस पी साहेबांचं त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं स्वागत करतो, आभार मानतो, धन्यवाद देतो. जय हिंद. गेल्या 24 तारखेला माननीय माजी कृषी मंत्री एकनाथराव खडसे साहेबांच्या स्वागतासाठी आम्ही शिरीषकुमार कोतवाल साहेबांबरोबर चांदवड येथे चौपलीवर थांबलो होतो. खूप गर्दी होती आणि स्वागत आम्ही करत होतो. त्यावेळेस माझ्या एका मित्र चांदवड तालुका काँग्रेस अध्यक्षाची गळ्यातली चेन गेली, ती तुटून खाली त्याच्या बनियनमध्ये पडली. अचानक माझ्या गळ्याकडे लक्ष गेलं आणि माझी चेन ही नव्हती. मग आम्ही कोतवाल साहेब आणि सर्व लोक पोलीस स्टेशनला गेलो आणि तेथील कर्तव्यदक्ष अधिकारी ए पी आय स्वप्नील राजपूत साहेब यांचे माझे पहिल्यापासून चांगले मित्रत्वाचे संबंध आणि त्यांनी तिथे माझी कंप्लेंट नोंदून घेतली आणि 1 तासाच्या आत त्या व्हिडिओ फुटेजवरून आरोपी कोण आहे, कुठला आहे याचा तपास लावला. सदर त्याला 8 दिवस तो मिळत नव्हता आरोपी. साहेबांनी त्यांचे पूर्ण महाराष्ट्राचे पोलीस याच्यामध्ये मित्र त्या आरोपीचा शोध घेण्यासाठी लावले होते. अचानक मला एस पी साहेबांना बोलावं वाटलं, मी एस पी साहेबांशी बोललो. त्याच्यानंतर साहेबांचा मला फोन आला की तुम्हाला मी एक शब्द देतो म्हणे की तुमच्या या तुमच्या चेन गेली आणि ती चेन मिळून देईल आणि त्याच्याबद्दल मला प्रथमतः नाशिक एस पी ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतो मी आणि स्वप्नील पाटील साहेबांचे पण आभार व्यक्त करतो, बीडच्या पोलिसांचे पण आभार व्यक्त करतो. याच्या अगोदर शरद पवार साहेबांच्या रॅलीमध्ये पण असा प्रकार चांदूरला घडला होता. त्याच्यानंतर भुजबळ साहेबांच्या रॅलीमध्ये पण असा प्रकार घडला होता. पण लोकांच्या पैसे जातात, चेनी जातात, लोक कंप्लेंट करत नाही. पण मला इथे स्वप्नील राजपूत साहेब होते आणि मला माहीत होतं ते साहेब कसे आहेत, त्याच्यामुळे मी एकदम बिंदास होतो आणि चांदवड पोलिसांचे पण मला मनापासून आभार व्यक्त करावे वाटतात की त्यांनी खूप मेहनत घेतली, आरोपी डिटेक्ट केला आणि त्या आरोपीला आणलं, माझी चेन जसली तशी मिळाली आणि त्याच्यामुळे याच्या पुढेही लोकांनी त्यांची काळजी घ्यावी. मी जसं चुकलं मायकनं नजर चुकीने असा प्रकार घडला माझ्याबरोबर, तो कोणाबरोबर घडू नये, पोलिसांनी पण त्याची काळजी घ्यावी. बस एवढी. इंडियन ट्रेंड्स कंप्लीट फॅमिली फुटवेअर गगनगिरी कॉम्प्लेक्स एकात्मता चौक कॅम्प रोड मालेगाव. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.